नमस्कार आप देख रहे हैं सिटी न्यूज़ मुंबई मीरा भाइंदर महानगर पालिका के इस बार की महासभा में मीरा भाइंदर में एक करोड़ पचहत्तर लाख का हिंदी भाषी भवन बनाया जा रहा है और इस संदर्भ में महाराष्ट्र मराठी एकीकरण समिति के अध्यक्ष गोवर्धन देशमुख जी मेरे साथ में है उनका क्या कहना है इस बारे में हम उनसे बात करते हैं जानते हैं गोवर्धन देशमुख जी से देशमुख साहेब आपलं म मा, महापालिकेने या महासभामध्ये एक प्रस्ताव पास केलेला आहे हिंदी भाषी भोवण बनवणार आहेत आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्याच्यात खर्च होणार आहे काय म्हणणं आहे नेमकं या बाबतीत सर्वात प्रथम मी माझी प्रतिक्रिया अशी आहे की हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि आम्ही याचा निषेध करतो आणि यापुढे देखील आम्ही विरोध करतो आहात परंतु मला एक सांगायचं आहे या ठिकाणी हे जे सत्ताकरण म्हणूया किंवा राजकीय मतांपोटी जे लागून चालून चालू आहे ना हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भाषिक प्रांतरचना जेव्हा देशाची झाली आणि एक भाषिक राज्य म्हणून मराठी राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र निर्माण झालं त्याच वेळेस असं ठरलं आहे की महाराष्ट्रामध्ये या ज्या जमिनी आहेत हा जो पैसा आहे तो पैसा फक्त स्थानिकांच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे परंतु हे राजकीय मंडळींना कळत नाही आहे आणि फक्त चार मतं मिळवण्यासाठी हा जो एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि आमच्या आगरी कोळींचे हे जे जमिनी आरक्षित भूमी करून आरक्षित भूखंड करून हे आज हिंदी भाषिक भवनासाठी उभा आहेत त्याचं सगळ्यात प्रथम मराठी एकीकरण समितीमार्फत आम्ही दोन तीन दिवसापासून याचा विरोध करत आहोत आणि यापुढे आम्ही नक्कीच विरोध करत आहोत शासनाने बनवायची भूमिका घेतलेली आहे तर आपले पुढचे पाऊल काय नाही मी मागेही आता सगळ्या सगळ्या माध्यमांना सांगितलेलंच आहे की हे जे हिंदी भाषिक भवन उभारणार आहेत प्रथमतही आम्ही उभं करू देणार नाहीत आणि जरीही यांनी हा जो घाट घातलेला आहे तर हे मराठी माणसाच्या रक्तावरती बनणार आणि हे मी आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जो भूखंड आहे त्या ठिकाणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं शिलेदारांचं रक्त सांडलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तरच तो हिंदी भाषिक भवन उभारणार आहे हे मी सगळं पुढारी मंडळांना सांगू इच्छितो तुमचं मतांचं राजकारण तुमच्या घरी ठेवा तुम्हाला हिंदी भाषिक भवन उभा करायचं आहे तुम्ही पैसे तुमच्या स्वतःचे पैसे वापरा जमिनी खरेदी करा तुमचा पैसा लावा मग ह्या हिंदी भाषिक भवन उभं करा आमच्या जमिनी आमचा पैसा या ठिकाणी आम्ही तुम्हाला वापरू देणार नाही आणि हिंदी भाषिक भवन राज्यामध्ये हवे तरी किती तुम्हाला आज या वांद्र्यासारख्या शहरामध्ये मुंबईच्या आपली महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी एक हिंदी भाषिक भवन दिलं आहे ना आपण तुम्हाला गल्लोगल्ली शहरामध्ये किती हिंदी भाषिक भवन हवेत आणि कशाला हव्यात आमदार गीता जैन यांनी पण आपल्या निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिलं होतं की मी माझ्या निधीने जर शासनाने नाही बांधलं तर मी माझ्या निधीने उत्तर भारतीय भवन बांधणार आहोत काय म्हणणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे सगळं मतांचं राजकारण आहे आणि हे मतांच्या राजकारणामुळे मराठी माणसाच्या माती हे काही तुम्ही मारू नका ही तुम्हाला मी विनंती करतोय मराठी समिती हे कधी खपून घेणार नाही आणि आमदारांनी आहे ना की ते बांधतील आमदारांनी कोट्यवधी रुपये खर्च करावे जमीन विकत घ्याव्यात त्यांचा स्वतःचा पैसा लावा आणि बनवून द्यावं किंवा त्यांची एखादी जागा असेल त्यांचे अनेक ठिकाणी भूखंड आहेत त्यांच्या भूखंड त्यांनी बनवून द्यावं यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठी आणि हिंदी असा भाषावाद करताय भाषावाद आता हे करायला सुरुवात केलेली आहे खर तर भाषावाद हा प्रश्नच नाहीये कारण राज्या घटनेमध्ये जेव्हा एकोणीशे छप्पन पासून राज्याची प्रांतरचनेनुसार राज्य जेव्हा स्थापन होत गेले तेव्हाच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे राज्य घटनेप्रमाणेच मराठी भाषिक राज्य झालेला आहे राज्यघटना सांगते की कोणताही नागरिक कुठेही जाऊन राहू शकतो परंतु कोणताही नागरिक स्थानिकांच्या हक्कावरती डल्ला मारू शकत नाही म्हणूनच आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता भाषिक तेढ निर्माण करू नका मराठी माणसाच्या भावना भडकावून हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक या राजकारणामुळे तुम्ही हा प्रकरण या मीरा भाईंदर शहरामध्ये माजवू नका कारण हा जो प्रकरण आहे पूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे आणि त्यांनी आता एक नवीन वळण या ठिकाणी लागणार आहे तर या बाबतीत पुढचे पावले आपले काय असणार कोर्ट कचेरी काय पुढे हा त्या विशिष्ट आमदाराने किंवा खासदाराने स्वतःचा निधी जो त्यांच्या अखत्यारीत येतो की बाबा त्यांच्या तो, तो तो निधी कुठेही अलॉर्ट करू शकतात तो निधी त्यांनी हा इथे वळवलेला आहे हा राज्य शासनाचा प्रस्ताव नाही आहे याच्याकरता फक्त पालिकेने स्वतःच्या अखत्यारीतील भूखंड यांना द्यायचा आहे असा आता नगरपालिकेत प्रस्ताव ठेवला होता आणि तो महासभेने पास करायचा आहे पण हा भूखंड कोणाचा आहे हा इथल्या आगरी कोळी मराठी लोकांचा भूखंड आहे आणि हे सगळे राखीव भूखंड स्थानिक लोकांच्या गरजा पुरवण्याकरता स्थानिक लोकांना सो सोयीसुविधा देण्याकरता हे राखीव ठेवलेले असतात ह्याचा कुठल्याही भाषिकांकरता वापर करू नये पहिली गोष्ट हा हिंदी भाषा भवन नाही आहे हिंदी भाषिक भवन आहे बघा फरक लक्षात घ्या आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही आहे हिंदी भाषिकांसाठी भवन बांधण्याची गरज काय पडली तुम्हाला इथे मराठी भाषिकांसाठी भवन एकतरी बांधलं आहे का तुम्ही मीराबाईंदर सोडा हो अख्ख्या महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्र स्वतः मराठी भाषिकांचं राज्य आहे या संपूर्ण राज्यामध्ये मराठी भाषिकांसाठी एकही भवन नाही हिंदी भाषा भवन आहे वांद्र्याला आज तिकडे जाऊन काय अवस्था आहे आज तिथे जर तुम्ही गेलात तुमचा गेला, कार्यक्रम आहे म्हणून सांगायला तर तिथे जे पंचवीस हजार चाळीस हजार भाडं आहे तीन तासाचं ते घेतातच शिवाय तुमच्याकडून ते दोन लाख रुपये डिपॉझिट मागतात देणगी मागतात मग तीन तासाचा कार्यक्रम करण्याकरता त्यांचा हॉल जो आहे हिंदी भाषा भवन त्याच्याकरता भाडं द्यायचंच आहे अधिक दोन लाख रुपये त्यांना टेबला खालून द्यायची आहेत ही अवस्था आहे तिकडे हे कोणाकरता बांधता कशाकरता बांधता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी देऊन त्याचं आयुष्यभराचं इन्कम करण्याकरता ह्या गोष्टी आहेत त्यात तुमची टक्केदारी असणार आज तुम्ही पुढाकार घेऊन हे भवन बांधताय उद्या हे भवन चालवायला तुम्ही कुठल्या तरी प्रताप फाउंडेशनला किंवा सर फाउंडेशनला द्याल नाईक फाउंडेशन द्याल का तुम्ही तुम्ही केव्हा तरी नाईक या नावाचाही विचार करा नुसतं प्रताप आणि सर या नावाचे फाउंडेशन उभारून तुम्ही काय घोळ घालतायत हे सगळ्या दुनियेला कळतंय आहे ना खिचडी प्रकरण का आम्ही विसरलेलो नाही आहोत ते खिचडी प्रकरण ते जो कॉन्ट्रॅक्ट होतं ते ठेका होता तो तुम्ही स्थानिकांना देऊ शकला असता ना तुमच्या नावाचं आणि संस्थेच्या नावाचं जे साधर्म्य आहे याच्यामध्ये काय गणित आहे हे सगळ्या लोकांना कळतं आणि म्हणून मग राजकारण घडतं आज तुम्ही मेरा भाईंदरमधे मराठी माणसांकरता काय केलं अख्खी तुमची जो पक्ष आहे शिवसेना आहे ती मराठी भाषिका मी पक्षात नाव घेऊ इच्छितच नव्हतो पण मी आज घेतो तुमचा पक्ष मराठी ह्या एका विषयावरती मोठा झालेला आहे आणि पक्ष मोठा झाल्यावरती आता फक्त तुम्ही हिंदी मतांना करता ही काहीतरी हिंदी भाषिक भवन उद्या आणखीन काहीतरी गुजराती भाषिक पंजाबी भाषिक बावीस भाषा आहेत राज्यभाषा बावीस भवन बांधणार का आणि फक्त दहा टक्के हिंदी भाषिक आहेत कोणाकरता भवन बाकी नव्वद टक्क्याने काय करायचं इकडे कशाकरता आलेत ते इकडे कर कोणाचा आहे कोणाच्या कराचे पैसे आहेत हे आमदाराचा हा निधी आहे हा बहुभाषिक मराठी भाषिकांचा आहे खासदारांचा निधी आहे हा बहुभाषिक मराठी भाषिकांचा आहे तो निधी तुम्ही कुठल्या तरी नको त्या भाषिकांकरता वापरताय हा अन्याय नाही का दुसरा प्रश्न तुमचा होता की भाषिक वाद स्थानिक माणसाने स्वतःच्या राज्यभाषेकरता आग्रह करणं हा वाद होतो का बाहेरच्या बऱ्याप्रांतीने त्याच्या भाषेचं इथे अतिक्रमण करणं हा वाद होतो आम्ही जर सगळे जर पेटून उठलो उठलो ना पंचशे टक्के मराठी तर तुमची कुठलीच भाषा इथे शिल्लक राहणार नाही फक्त आम्ही सहिष्णू आहोत सहन करतो आहे तोपर्यंत तुम्ही फक्त आमच्यात गोरघोडी करताय आणि ह्या आमच्या फक्त सहनशक्तीचा फायदा घेऊन हे राजकारणी मतांचे गणित मांडतायत प मतांची गुणाकार वजाबाकी करत आहेत ज्या दिवशी मराठी ही मतपेटी म्हणून जेव्हा उपस्थित होईल ना इथे अस्तित्वात येईल तेव्हा मग ह्या सगळ्या मागण्या तुमच्या बंद होतील नमस्कार आपण पाहतात सिटी न्यूज मुंबईत शकील शेख यांच्यासोबत शिवसेनाची स्थापना मराठी अस्मिता आणि मराठी लोकांच्या हितासाठी स्थापना झाली होती आणि शिवसेनेने मराठी लोकांसाठी त्यांची भूमिका मांडली आहे आणि त्याबाबत ते नेहमी अग्रसर असतात आत्ता मीरा भाईंदरमध्ये महापालिकेने एक एक कोटी पंच्याहत्तर लाखचं हिंदी भाषी भवन बनवण्याचा प्रस्ताव पास केलेला आहे त्याचा विरोध मराठी एकीकरण समितीने केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे जर बनवत असेल तर आमचं रक्त सांडेल आणि तेव्हाच तिथे बनेल तर याबाबतीत शिवसेनेचे आमदार गीता महाजन यांची आपण भूमिका जाणूया मॅडम काय म्हणाल आपण की मराठी मा, एकीकरण समितीने याचा खूप जोरात विरोध केलेला आहे आणि सांगितलंय की रक्त सांडू आम्ही तिथे तेव्हाच तुम्हाला बनवून देऊ सर्वप्रथम सर्व दर्शकांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देते आणि हे एक जे आपण नेहमी भांडण करतो हिंदी भाषी भवन किंवा मराठी भाषी भवन असं तर नाही आहे का हिंदी भाषी भवन जर नाव आहे तर आपण दुसरी माणसं किंवा मराठी माणसं त्याला वापरू शकणार नाही तेही तेवढा चक्क ठेवणार दुसरं मला तर असं वाटतं आहे का मराठी अस्मिता ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात आपण सांगतो की झाली आहे तसं माननीय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांचा त्यापेक्षाही मोठ्या दालनाचं आपण उद्घाटन केलं आहे गेल्या रविवारी आणि ते ठाकरे कुटुंब किंवा बालासाहेब ठाकरे आणि मराठीला तुम्ही वेगळं करू शकत नाही आपल्या शहरात मीनाताई ठाकरे हॉल झालं आहे त्यांनाही तुम्ही असं सांगू शकत नाही का ते मराठी भाषेसाठी नाही आहे आपल्याकडे प्रमोद महाजन हॉल हो आहे आणि बरेच असे हॉल हो आहे पण हे दोन नाव मी आवर्जून का सांगते का मराठी अस्मिता था आणि ठाकरे कुटुंब जे एकमेकांनी जोडलेले आहे ते नाव आपण ऑलरेडी दिलेले आहे आणि तरी एखाद्याचा विरोध न करता जर त्यांची मागणी आहे का मराठी भाषी नाव देऊन असं काय हॉल बनवायचं तर नक्कीच ते मागणी त्यांनी पुढे ठेवावी आम्ही सर्व जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्वांनी मिळून आम्ही इथे त्यासाठीही नक्कीच नक्कीच प्रयत्न करून ते करूनही दाखवणार याची ग्वाही मी देते म्हणून एखाद्याला विरोध न करता आपण आपलं कसं बनवायचं जा, त्यासाठी जर काम केलं तर मला वाटते ते पॉझिटिव्ह काम मराठी हो। मराठी एकीकरण एक समितीने आरोप लावले ला आहे की गैर मराठी मतांसाठी हे शिवसेनेने लाचारी स्वीकारली आहे नाही मला असं काही वाटत नाही बघा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी असते तर त्यांना मराठी हिंदी गुजराती उर्दू शीख इसाई जे पण आपले नागरिक आहे त्यांचं सगळ्यांचं हित जपायचं असते तुम्हाला एकालाही डावळून चालणार नाही फक्त हिंदी भाषी खुश होणार असं काही नाही आहे मी परत तुम्हाला सांगते की जेव्हा आ, हिंदी भाषेने कदाचित ठाकरे मीनाताई ठाकरे हॉल बाळासाहेब ठाकरे मैदान हे सगळे नावाचा विरोध कधी केला नाही आहे तर आपण पण त्यांना आपलेच भाई समजून आणि प्लस त्यांना ते खुशी खुशी देऊन आपण आपली मागणी ही कशी स्वीकारली जाईल त्या दिशेत नक्कीच कार्य करा शिवसेनेला असं वाटत नाही की राज्यामध्ये एक पण मराठी भवन नाही आहे जैन भवन आहे गुजराती भवन आहे उर्दू भवन आहे मराठी भवन नाही महाराष्ट्र असूनसुद्धा मराठी अस्मितच आपण बोलतो पण मराठी भवन महाराष्ट्रात नाही आहे हे शोकंतिका नाही आहे का म मला अजून तेच मी परत आपल्याला विचारते का तुम्ही हे सगळे जे नावाने नग भवन झालेले आहे त्याला आणि मराठीला वेगळी करू शकता का आणि भवनला कुठलंही नाव दिलं तरी ते सगळ्यांचा वापरसाठी राहणार आहे हे आ, सरकारी भवनाचा हे एक नियम आहे आणि जैन भुवन किंवा जे काही ज्या ज्या समाजाने आपल्यासाठी बनवलं आहे ते त्या त्या समाजाने बनवलं आहे मला वाटतं शिवसेनाने ते बनवलेले नाही आहे एखाद्या जर शिवसेनानी हिंदी भाषेला सांगितलं तर त्यांनी शहराला खूप सारं देऊन एखादं दे हिंदी भाषेसाठीही दिलं तर मला असं वाटते का मोठा मन ठेवावं आणि त्यांनाही आपले भाई समजून त्यांचाही आवकार्य तसंच करावं नाही मराठी एकीकरण समितीचा हा जो विरोध आहे त्याच्या बाबतीत आपण त्यांचं त्यांना काय सल्ला देणार किंवा समजूत काढणार आहे का त्यांची काही तेच समजूतच मी सांगते का त्यांना पर्टिक्युलरली एक मराठी भाषी भवन पाहिजे तर त्यांनीही तशी मागणी करावी दुसऱ्याचं होते म्हणून ते होऊ देणार नाही असं एक जे आहे मुद्दा न ठेवता आम्हालाही ते करून द्या अशी जर मागणी केली कारण मी परत सांगते की एका लोकप्रतिनिधीला सर्व जाती भाषा धर्म या सगळ्यांचंच हित बघायचं असते कुठल्याही फक्त मराठी फक्त हिंदी फक्त शीख फक्त जैन बघून चालणार नाही आपण या शहरात राहतात तर आ, आता समजा मी मराठी नाही आहे आणि मी फक्त जैनचं हित बघितलं तर ते चालणार नाहीच चालणार आणि एखाद्या मराठीने फक्त मराठीचं हित बघून दुसऱ्यांचं हित नाही बघणार नाहीच चालणार मी परत सांगते न्याय सर्वांना मिळायला पाहिजे तुम्ही ही मागणी करा मराठी भाषी भवनची जर तुम्हाला फक्त ते नाव पाहिजे बाकी मला तर असं वाटते का ठाकरे कुटुंब आणि मराठी हे दोन तुम्ही वेगळे करू शकत नाही तर आपण पाहिलं की आमदार गीता जैन यांनी मराठी अस्मिता आणि शिवसेनेच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मराठी एकीकरण समितीला अपील केली आहे की त्यांनी आपले त्यांनी समजून घ्यावं आणि सर्व भाषी लोकांचा हा राज्य आहे ठाकरे कुटुंब आणि मराठी यांना आपण विभक्त समजू शकत नाही आपण पाहत आहात सिटी न्यूज के स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रताप सिंग इनके पास आया हूं और ये उत्तर भारतीय नेता भी कहलाते हैं मीरा भेंदर महानगर पालिका ने हिंदी भाषी भवन का जो प्रस्ताव पास किया है और उसका विरोध मराठी एकीकरण समिति ने किया है आइए उनसे जानते हैं उनकी प्रतिक्रिया विक्रम जी मराठी एकीकरण समिति ने हिंदी भाषी भवन का विरोध किया है क्या कहेंगे आप निश्चित तौर पर महाराष्ट्र की धरती मुंबई की धरती मीरा भैंदर की धरती और हमारे महाराष्ट्री महाराष्ट्रीय बांधों इनके ही उदार दिल के कारण जो है ये शहर इतना बड़ा वर्ल्ड क्लास सिटी हो गया मुंबई शहर हमारा या मीरा भेंदे या शहर जो है तो निश्चित तौर के पे यहाँ की धरती का मान सम्मान हर बाहर के रहने वाले लोग करते हैं और निश्चित तौर पे दूध और पानी के जैसे जो है यहाँ के विकास में सभी समाज का योगदान है और निश्चित तौर पे जो है शिवसेना हमेशा जो है सभी जात धर्म को लेकर चलने वाली पार्टी है और कहीं ना कहीं जो है हिंदी भाषी भवन का जो एक प्रस्तावना जो है हमारे प्रताप सरनाईक साहब के माध्यम से जो है हुआ है जो कि हिंदी भाषी समाज में बहुत उत्साह है और निश्चित तौर पे जो है हिंदी भाषी भवन बन रहा है इसका मतलब नहीं कि खाली उसमें हिंदी भाषी जाएंगे हिंदी भाषी भवन हिंदी भाषी लोगों को एक सम्मान का प्रतीक है वो जो है और हमेशा जो है हिंदी भाषी भवन का दरवाज़ा सर्व समाज के लिए वो खुला रहेगा जो है नहीं नहीं मतलब कहने का उनका ये है कि पंचानवे नगर सेवक है जिसमें से सिक्सटी नगर सेवक सि� मराठी है और महाराष्ट्र में एक भी मराठी भवन नहीं है क्या मीरा भाईंदर में मराठी भवन की बजाय हिंदी भाषी भवन जरूरी है नहीं निश्चित तौर उन्होंने ये भी कहा कि अगर मराठी हिंदी हिंदी भवन भवन बनता बनता है हिंदी बनता है भाषी तो उनको हमारे खून से सींचना पड़ेगा नहीं देखिए अभी आगरी भवन का जितना भी जो है मोमेंट रहा है आगरी भवन में जो है अभी आज ही काका से बात हुआ सारे हिंदी भाषी कई लोग हमारे संपर्क में हैं जो वहां पे डोनेशन देने जा रहे हैं जो है आगरी भवन का जितना भी टेक्निकल मैटर था प्रताप सरनाईक साहब ने जो है मंत्रालय से लेकर जो है महानगर पालिका तक उन्होंने मूवमेंट चलाया जो है और आगरी भवन का स्वप्न साकार होने जा रहा है तो पहले आगरी भवन बनेगा और बाकी हिंदी भाषी भवन जो है का प्रस्तावना जो है या बाला साहब कला दालन जो है या जो है चिकना के पास जो है कला दालन जो बना जो है तो निश्चित तौर पर मीरा भेंद्र की विकास में जो है जो भी भवन या जो भी जो है एडिटोरियम या जो भी जो है मूवमेंट लग रहा है उसको प्रताप सर नाईक साहब के नेतृत्व में मीरा वंदर में हो रहा है या राजन विचारे साहब के नेतृत्व में हो रहा है इसमें कहीं भी कोई जो है किसी लोगों को जो है छोटा बड़ा दिखाने का जो है कहीं भी कोई जो है शिवसेना का नियति नहीं है और मराठी भाषिक और मराठी और महाराष्ट्र के अस्मिता को तो लेके चलने वाली पार्टी शिवसेना है मराठी एकीकरण समिति ने जिस तरीके से विरोध किया है।, है इस प्रस्ताव का क्या सलाह देना चाहेंगे आप उनको नहीं देखिए ऐसा है कि किसी भी व्यक्ति को उनके अभिव्यक्ति की आज़ादी खुद का होता है और सारे मराठी एकीकरण के जितने भी सदस्य हैं बहुत ही अच्छे लोग हैं बहुत ही पढ़े लिखे लोग हैं निश्चित तौर पे वो समझदार लोग हैं जैसे ही वो डिटेल में जाएंगे सारा चीज़ अगर उनको मालूम पड़ेगा तो निश्चित तौर पर वो विरोध अपना वापस लेंगे और मैं यहाँ तक मैं थोड़ा सा जानकारी कि उत्तर भारतीय संघ का एक भवन बांद्रा में बना हुआ है जिसमें मैं ट्रस्टी भी हूँ सबसे ज़्यादा उस भवन में अगर शादी होता है तो वहाँ टीचर्स कॉलोनी जो है सारे मार्ष्टीय बांधो हमारे वहाँ रहते हैं सबसे ज़्यादा उसमें शादी ब्याह फंक्शन होता है तो हमारे वहाँ के स्थानिक लोगों का होता है तो ये थे विक्रम प्रताप स्थानीय शिवसेना के उत्तर भारतीय नेता है इन्होंने मराठी एकीकरण समिति के सदस्यों को समझदार बताया और कहा कि वो अपना विरोध भविष्य में समझने के बाद खत्म कर देंगे